मोठी पहावी तो आपण मोठी पाहिली की मोठा प्रयत्न केला जातो आणि मोठा प्रयत्न केला की यश ही मोठं येतं आणि अशा या मोठ्यामध्ये सर्व काही अलबेल घडत असताना हा मात्र मोठा फटका इट्स अ क्लिअर हिट सिक्स रन्स जीतू सेलार पुन्हा एकदा आपला फॉर्म कंटिन्यू करताना 4-0 सरासरी राखायची आहे. जर या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वर्गीय शिवाजीदादा सेलार कमलपाडा संघाला राईट आर्म राउंड द विकेट सुरेख फटका काय नजाकत आहे या फटक्यामध्ये. चंडूला पाहिला एक पाय वर केला आणि फक्त दिशा दिशा सुरेख फटकेबाजी काय क्लास आहे. गली आणि पॉइंटच्या मधून चंडू सरळ जातोय डिफेंडरच्या दिशेनं आणखीन एक बहारदार धावांना बळ देणारा हा मात्र जितू सेलार स्टाईल चौकार. चौकार मात्र धावा देतोय भरपूर धावांचा पाठलाग करताना मागच्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे बहारदार फलंदाजी केली होती तीच फलंदाजी केंद्रस्थानी माना आणि मग प्रवासाला लागा. जग तुमच्या खुशीत आल्याच्या वेळ लागणार नाही. धबकड धावा लागलेत तब्बल 25-19 धावांची गरज 19-37 धावा उंची उंची आणि अंतर ही ध्येय गाठतोय चेंडू आपलं आणि इथे मात्र फक्त आणि फक्त फटकेबाजी पाहतोय. 62 धावांचा पाठला करतोय संघ आणि काय लढवय्या सारखा हा एकटा जीतू सेलार लढतोय झगडतोय. जणू काही ही आई ट्रॉफी मलाच घरी न्यायचे आमचा संघ जिंकवणार या नेक इरादाने मात्र खेळतोय. चमत्कारी गोलंदाजी केली जाईल का एखाद दुसरं षटक माझं जर चांगलं पडलं तर सामन्यामध्ये कमबॅक करेल परंतु नाही नाही ताकद नजाकत आणि ताकदीबरोबर टायमिंग क्रिकेट मध्ये साधलं गेलं आणि हा क्रिकेटच्या भाषेतला 97 हा 10 असू शकतो. द बिगेस्ट सिक्स ऑफ द डे इट्स अ क्लिअर मायटी सिक्स रन्स अगेन जीतू सेलार वेल प्लेड अफलातून कामगिरी हल्ला बोल अगदी एखाद्यावर राग असल्यावर जसं आपण फटका मारतो तसा हा रागाचा आणि वेल टायमिंगचा फटका तांत्रिक दृष्ट्या सक्षम फटका 6 धावांचा काय लाजवाब. डोळ्यांचे पारणे मात्र फेडले जातात तमाम दर्शकांचे. सुरेख खेळ पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा हा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. हेलिकॉप्टर मात्र लँड होणार नाहीये. हेलिकॉप्टर स्ट्रेट हिटने जातोय. हा फटका आणखीन एक ताकदवान ठरतोय आणि हा सामना आम्हाला खूप लवकर संपवायचे या नेक इरादाने मात्र हा खेळ सुरू आहे. गणित राहिला 13 चेंडू आणि 10 धावा.